सरकारनी या जुनाट नेत्याला रोखलं पाहिजे. तर तो छगन भुजबळ त्याच्या काही कार्यकर्त्याला सांगायला लावतो की याचा पाय थोडा याचा असा करा. उनी भी एक तारखेच्या कार्यक्रमात तुम्ही जर यायला नाही रोखलं तर आम्ही सुद्धा समाचार घेणार आहे त्याला. मग जुनाटच नाही तर काय पार करून गेले तरी बुद्धी ठेपला चला ना तरी आणखीन वळवळ चालूच आहे. काय लोकांना शानपण शिकतात मात्रा झालं मी कुडम आहे पांढरे केस झाले कसं सांगता हे तुमच्याच मुळे व्हायला लागले. सरकारने या जुनाट नेत्याला रोखलं पाहिजे कारण हे याच्यामुळेच असले प्रकार व्हायला लागले. जाती तीळ निर्माण व्हायला लागला याला ताबडतोब रोखलं पाहिजे. आम्ही शांततेचं आवाहन करतो आणि बऱ्याल्यासारखं कुंकडं बोलतोय याला सरकारचं लोकांचं रोखायची जबाबदारी नाही. हा ओबीसी सरळ हे ओबीसी बांधवांना आम्ही सरळ सोबत असताना ओबीसी बांधवांना आम्ही एकत्र आहेत. तर तो छगन भुजबळ त्याच्या काही कार्यकर्त्याला सांगायला लावतो की याच्या पाय तोडा याचा असं करा. ओबीसी बांधवांच्या विरोधात बोललं तर पाय तोडू. ओबीसी बांधवांच्या विरोधात मी बोलतच नाही आणि बोललो पण नाही. दाखवून द्या एकदा तरी मी हे जुनाट नेत्याच्या विरोधात बोलतोय की हे यांचा विचार चांगला नाही. हे गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाला विरोध करतात म्हणून यांना बोलतो. तर ही अशी भाषा शिकवायला लागले. सरकार झोपलंय का यांच्या गळशेती खाली आलंय का सरकार दडपणाखाली. 70 वर्ष तुम्ही यांच्या दडपणाखाली होते तो असा बोलतोय कुणी करपण. मी बी 1 तारखेच्या कार्यक्रमात तुम्ही जर यायला नाही रोखलं तर आम्ही सुद्धा समाचार घेणार आहे त्याला. आम्ही हिशेब पूर्ण करू. जुनाटच नाही तर काय पार कुजून गेले तरी बी बुद्धी ठेपेला चला ना. हा तरी आणखीन वळवळ चालूच आहे. ह्या वयात शांततेचे शब्द पाहिजेत त्यांच्या तोंडात दादा. शांततेचे शब्द पाहिजेत ह्या वयात त्यांच्या तोंडात. ते तर असे दंगली भडकत ना असंच बोलायला लागले. पाय तोडायला ते कार्यकर्त्याला बोलायला होतं याला तू असं बोल तू असं बोल मी असं बोलतो. हा जातीवाचक बोलतो तो जातीवाचक बोलतो. आता सगळे महापुरुष आठवले की हे महापुरुष स्वराज्यांसाठी लढले हे कार्यकर्ते लढले. कोणी नाकारलं लढले नाहीत म्हणून कोणीच नाही ना. मग काय सांगायची गरज होती तुमच्या नियतीबद्दल कशाला बोलायला होता. तुम्ही 24 तारखेपर्यंत थांबा तुमचा सगळा बाहेर काढणार आहे.